नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ज्ञानाचा स्रोत या मालिके अंतर्गत सामाजिक शास्त्र या बाबतची माहिती पाहणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करत आहोत, कशा पद्धतीने करत आहोत आणि तो पुढे आपल्याला कशा पद्धतीने करावयाचा आहे याबाबतची माहिती नसते। त्याचबरोबर आपला विषय किंवा त्या विषयाच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात याही संदर्भात माहिती नसते। म्हणून आपण ज्यावेळेस राज्यशास्त्राचा अभ्यास करत असतो त्यावेळेला सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे असा जो काही शब्दप्रयोग केला जातो या शब्दप्रयोगाच्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे। आपण असं पाहतो की मानवी वर्तनाचा अभ्यास असा जो शब्दप्रयोग प्रत्येक वेळेस वापरला जातो त्यावेळेला हे नेमकं मानवी वर्तन काय आहे, कशा पद्धतीने आपण हा अभ्यास करायचा आहे ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या शब्दप्रयोगाचा वेगवेगळ्या संकल्पनाचा अभ्यास करत असतो आणि आजही हाच शब्दप्रयोग आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा नोंद करायच्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण असं पाहतो की राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सुटसुटीत गोष्टी आपल्यापर्यंत याव्यात यासाठी आपलं हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल तुमच्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतं। त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर सतत कनेक्ट राहण्यासाठी वर एक आय बटन आलेलं आहे ते प्रेस करायचं आहे आणि या संदर्भातील जे काही व्हिडिओ येतात ते सुद्धा तुम्हाला क्लिक करून पाहायचे असतात। असा अभ्यास तुम्हाला या लिंकच्या स्वरूपामध्ये मिळून जातो आणि म्हणून हे सर्व मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येतात आणि आपला अभ्यास पुढे नेता येतो। आजचा विषय किंवा आजचा घटक हा त्या अनुषंगानेच अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या दैनंदिन अभ्यासासाठी उपयोगी ठरणारा असा आहे। आपण पाहतो की सामाजिक शास्त्र म्हणजे नेमकं काय, कारण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना, इतिहासाचा अभ्यास करत असताना, समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा इतर कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना हा शब्दप्रयोग दैनंदिन स्वरूपामध्ये वापरला जातो, परंतु त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो। पुढे ज्यावेळेस आपण संशोधन करत असतो त्यावेळेससुद्धा हा अर्थ आपल्याला माहिती नसतो। हा अर्थ नेमका कोणता आहे आणि त्याबाबतची कोणती माहिती शास्त्रीय पद्धतीने आपल्यासमोर घेऊन यायची आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं आणि म्हणून आपण थोडक्यात आणि आपल्या पद्धतीनं म्हणजेच आपल्या बोर्ड रायटिंगच्या या पद्धतीनं आपण हा अर्थ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। सर्वप्रथम आपण असं पाहू की आपल्याला जो अर्थ निश्चित असा अर्थ कोणता आहे की सामाजिक या शास्त्राच्या संदर्भातील तो प्रथम आपल्याला लक्षात यावा। या अनुषंगाने थोडक्यात जे काही स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण पाहूया आणि ते स्पष्टीकरण आहे, मानवी वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून निर्माण केलेल्या ज्ञान समुच्चय म्हणजे सामाजिक शास्त्र होय। शब्दप्रयोग लक्षात घ्या, हा ज्ञान समुच्चय अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आपण या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवलेला आहे आणि हा ज्ञान समुच्चय म्हणजे काय पद्धतीनं किंवा कोणत्या पद्धतीनं हा अर्थ त्यामध्ये निहित आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल। म्हणजे मानवी वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून निर्माण केलेला ज्ञान समुच्चय म्हणजे सामाजिक शास्त्र होय, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण सुरुवातीला आपल्याला लक्षात घेणं अभिप्रेत आहे आणि हे स्पष्टीकरण आपल्याला लक्षात आलं की मग नंतरचे भाग किंवा नंतरचा पार्ट आपल्याला आपोआपच लक्षात येतो। आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असतो मात्र त्यामध्ये सतत हा सामाजिक शास्त्र अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आपल्याला सतत येत असतो आणि तो शब्दप्रयोग कोणता आहे, कशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे हे आपल्याला माहीत होणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे।
म्हणून ज्ञानाचा स्रोत या मालिके अंतर्गत आपल्या या चॅनलच्या अंतर्गत आपण या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा जो काही संदर्भात अर्थ आहे किंवा अशा पद्धतीचा अर्थ घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण घ्यायचं आहे. म्हणजे शास्त्रीय पद्धतीने मानवी वर्तनाचा अभ्यास करून जे ज्ञान विषय बनतात त्याला सामाजिक शास्त्रे असे म्हणतात. यात मानवाच्या सामाजिक संबंधाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. यात आंतरज्ञान शाखीय अभ्यास अंतर्भूत असतो. यातील सर्व विषयाचा परस्परांशी निकटचा संबंध असतो. त्यासाठी काय केलेलं आहे आपण, उदाहरणार्थ मानवशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, कायदा आणि लोकप्रशासन अशा विषयांचा समावेश या अंतर्गत होतो. म्हणजेच सुरुवातीचं जे काही स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण आपल्याला लक्षात यावं आणि हे स्पष्टीकरण कोणतं आहे त्या स्पष्टीकरणाचा संबंध व्यक्तीचं म्हणजेच मानवी वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून निर्माण केलेला ज्ञान समुच्चय म्हणजे सामाजिक शास्त्र अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी घेणं अभिप्रेत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट समजून घेताना, प्रत्येक विषय समजून घेत असताना जी काळजी आपल्याला घ्यावी लागते अशा पद्धतीची काळजी प्रत्येक शब्दाच्या संदर्भात घ्यावी लागते. म्हणून आपण उल्लेख करत असताना ज्यावेळेस हा अभ्यास पाहतो किंवा अशा पद्धतीचा अभ्यास करत असतो त्यावेळेला अशा गोष्टीही आपल्याला लक्षात याव्या लागतात. आपण ज्यावेळेस अभ्यासाचा हा भाग लक्षात घेतलेला असतो आणि हा दैनंदिन अभ्यास आहे, दैनंदिन अभ्यासाशी निगडीत शब्दप्रयोग आहे, म्हणून हा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात आला की आपल्याला पुढील अभ्याससुद्धा सोपा जातो. म्हणून अशाच पद्धतीचे प्रत्येक शब्द, प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत अशा शब्द प्रयोगाचा, अशा संकल्पनाचा अभ्यास आपल्या या अध्ययन प्रक्रियेमध्ये सुद्धा निहित केलेला असतो. त्याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. तो अभ्यास करत असताना त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अर्थ समजून यावा आणि त्यासाठी आपण वापरलेली ही बोर्ड रायटिंगची जी काही पद्धत आहे ती पद्धत सुद्धा समजून यावी. कारण आपल्याला वर्गामध्ये आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतो तो भाग तुम्हाला लक्षात यावा किंवा असं वाटावं यासाठीचा हा उल्लेख आहे. आणि ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजे सोप्या पद्धतीनं सांगण्याची पद्धत आपण विकसित केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला हा अभ्यास अशा पद्धतीनं लक्षात घेणं अपेक्षित आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढा जो काही अर्थ आहे म्हणजेच सामाजिक शास्त्र हा शब्द प्रयोग नेमका कशा पद्धतीचा आहे याचा अर्थ तुम्हाला नीटसा लक्षात यावा या उद्देशाने हा केलेला व्हिडिओ आहे. एंड ऑफ द स्क्रीनमध्ये आता जे काही व्हिडिओ येतील ते सुद्धा तुम्हाला प्रेस करून पाहायचे आहेत. कारण की अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मागील सर्व व्हिडिओच्या लिंक्स मिळतात आणि त्या लिंक्स मिळाल्याच्या नंतर तुमचा अभ्याससुद्धा सोप्या पद्धतीनं होण्याची शक्यता असते. आणि त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर सतत कनेक्ट राहायचं आहे. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जाता जाता मात्र हे लाईकचं बटनसुद्धा प्रेस करून जायचं आहे. त्याचं कारण असं आहे की ती तुमच्यासाठी माझ्यासाठी ती प्रेरणा असते, नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठीची ती प्रेरणा असते. आजचा सामाजिक शास्त्र या शब्दप्रयोगाच्या संदर्भात एवढा अर्थ पुरेसा आहे. धन्यवाद.